या अल्लाह या दुश्मन दिया भी तो कौन दिया शिवा भोसले जैसा दिया, या अल्लाह या दुश्मन दिया भी तो कौन दिया शिवा भोसले जैसा दिया। तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना खुदा, क्योंकि तेरा दिलदार दुश्मन तेरे पास आ रहा है, तेरा दिलदार दुश्मन तेरे पास आ रहा है। जेव्हा छत्रपति शिवाजी महाराजांचे निधन झाले तेव्हा मुफ्ताईद खान महाराजांच्या मृत्यूची बातमी घेऊन औरंगजेबाकडे निघाला। त्याला वाटलं महाराजांच्या मृत्यूची बातमी औरंगजेबाला दिली म्हणजे औरंगजेबाला परत आनंद होईल। तो मोठ्या आनंदाने आला आलमखाना, आलमखाना बडी खुशीची खबर आहे। क्या हुआ? जाफर वजैनात रक्त, जाफर नरकाला गेला। कोण? शिवा, हुजूर शिवा। जेव्हा औरंगजेबाने हे शब्द ऐकले तो मोठ्या दुःखात त्याने नमाज पडायची चटई खाली आतरली व त्याचे गुडघे टेकून खाली बसला व नमाजाच्या रुकत्या पडू लागला व वरच्या दिशेने हात केले व बोलला, या अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, क्योंकि तेरा दिलदार दुश्मन तेरे पास आ रहा है, तेरा दिलदार दुश्मन तेरे पास आ रहा है। म्हणला तुझ्या स्वर्गाचे दरवाजे उघडे ठेव, तुझा सर्वोत्तम पुत्र तुझ्याकडे येत आहे, तुझ्याकडे येत आहे। माझ्या महाराष्ट्रातील मावळे रायगडा म्हणताय, ए रायगडा सांगणारे माझा राजा बोलत कसा होता, ए रायगडा सांगणारे माझा राजा चालत कसा होता, ए रायगडा सांगणारे माझा राजा बोलत कसा होता। माझा राजा असलेला तू पाहिलाय, माझा राजा रुसलेला तू पाहिलाय। आम्ही एवढ्या नशिबवान नाही रे रायगडा की आम्ही आमच्या राजाला प्रत्यक्ष पाहू शकलो। आयुष्यात एवढा करतो तो कमवा की सत्ता जरी तुमची नसली तरी लोकांनी राजा तुम्हालाच मानलं पाहिजे। क्या बात आहे! माझ्या राजाचा काय असा तसा नव्हता, माझ्या राजाचा काय शिव काय होता, आणि शिव काय ही जगण्याची स्पर्धा नाही तरी मरण्याची स्पर्धा आहे। मार देखादी मोहीम काढायची मी असं म्हणायचं राजा एवढा आपला आपण जाणार राजा तसा बाजी म्हणायचं असाजी आम्ही आहे ना ही मोहीम आपली तसा तानाजी म्हणायचं असाजी यापासून नंबर लावून बसतोय गाडा सर मग ही मोहीम आपली आहे आपण जाणार राजा आपण लढणार आपण मरणार। जगाच्या पाठीवरला पहिला काळ माणसं जगण्यासाठी नाही तर माणसं मरण्यासाठी होता। अनेक राजांनी गिरदुर्ग उभारले, अनेक राजांनी जलदुर्ग उभारले, पण माझ्या राजानं नरदुर्ग तयार केला। नॅशनल कॅरेक्टर, राष्ट्रीय चरित्र घडवलंय महाराजांनी। कुणी घ्यावं नेताजी बाजी तानाजी कोंडाजी कट्टोजी प्रत्येकाचं आयुष्य सांगेल कसं जगावं आणि कसं मरावं। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव एका पाड्यात व 33 कोटी देवांची नावं एका पाड्यात, याचं कारण असं आहे या सर्वसामान्य या 33 कोटी देवांपैकी कोणी माणसाच्या जन्माला आलं होतं असं माझ्या ऐकिवात नाही, पण माझा राजा माणसाच्या जन्माला येऊन कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोहोचवता येतो याचं एकमेव उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। आज या माझ्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मनोज जरांगे पाटील तुम्हा आम्हासाठी मराठ्यांसाठी रात्रीचा दिवस करतोय अशा माझ्या महाराजाच्या मावळ्याला माझा मानाचा मुजरा, माझा मानाचा मुजरा। जगतात एक सांगून जाते आता मराठा सहज असंच पेटत नाही आणि तो पेटला तो आता विजतही नाही। जय जाऊ, जय शिवाय।